शहरात ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन विभागात एका बेवारस मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सदर परिसरातील संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जात त्या मृतदेहाची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी, तसेच सदरचे PM रूम इतर हलविण्यात यावी अशी मागणी करत रुग्णालयात तळ ठोकला होता. जोपर्यंत या मृतदेहाची विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली होती. ग्रामीण रुग्णालय झाल्यापासून इथे आपल्या इथं हे बनवलेलं आहे, PM रूम बनवलेला आहे, त्याची शीतपेटी बंद आहे. इथं वरिष्ठ लोकांची शीतपेटी बंद असल्याची कुठेही तक्रार करत नाही. माग 3 वर्षापूर्वी एका कुत्र्याने बॉडी खाऊन लोकवस्तीत त्याचा हाताचा पंजा आणून टाकला होता. वारंवार त्रास होतो. आता 10 दिवसापासून एक लावरीच बॉडी इथं पडलेली आहे, तिचा इतका घाण वास येतो आहे. लोकवस्तीत PM येते, PM लवकरात लवकर इथून हलवण्यात यावं आणि इथं काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा त्याचा. इथं लांब पोर आजारी पडत आहे, सर्व वार्डात सर्व दुर्गंधी पसरलेली आहे. याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावा. जोपर्यंत ती बॉडी आणि PM इथून हलवल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ते बॉडी ठेवतात ना, त्याचा खूप घाण वास येतो. आमचे लहान लहान मुलं असतात, ते आजारी पडतील आणि कायमचा त्रास आहे ना आम्हाला. हा असा आजच नाही, माग पण 5-6 वर्ष झाले तेव्हा पण असाच त्रास झाला होता आम्हाला. हात बीत सगळं असं कुत्र्यांनी हे केलेलं होतं आणि आता पण आम्हाला तोच त्रास आहे. बॉडी ठेवलेली आहे इथं 2-3 दिवस झालेत वाटतं, पण आता वास येतोय त्याचा. तर आमचे मुलं आजारी पडल्यावर मग आम्ही काय करायचं? तेच कामं करायचे का? सगळ्यांनी कामं धंदे सोडून इथं दवाखान्यामध्ये चक्कर मारायचा का? आमचे ते PM हलवा इकडनं, कारण हे कायमचा त्रास आहे ना, सहन होत नाही आता आम्हाला. एक वेळेस असलं तर ठीक आहे बाबा की आम्ही सहन करू, पण आता हा कायमचा झालाय ना त्रास, मग कसं काय सहन करायचा? हा हे PM हलवा इकडनं पहिलं. लक्ष्मीनगर भागातले आम्ही रहिवाशी आहे. आमच्या भागामध्ये आज सकाळपासून एकदम घाण वास येत होता, म्हणून आम्ही त्याची विचारणा नगरपालिकेच्या लोकांना केली की बाबा इथं काय वास कशाचा येतोय. तर त्या लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा नेमकं काय ते आमच्याकडं नाही. म्हणून आम्ही इथं आलो विचारायसाठी. ती इथं एक फक्त सिस्टर आहे, त्यांना विचारल्यानंतर त्यांनी डॉक्टरला फोन लावतो म्हणून सांगितलं आणि त्या आत्ता सांगताय का तिथं 10 दिवसापासून एक बॉडी पडलेली आहे बेवारस. त्या बेवारस बॉडीचा इतका घाणा सुटलेला आहे, त्याला नगरपालिका जबाबदार नाही, त्याला दवाखाना जबाबदार नाही. त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना सांगा. त्यांना सांगायचं आमचं काय काम आहे, जर दवाखान्याने हे सगळं घेतलेलं तर ते त्यांनी बघायचं ना का काय करायचं काय नाही त्या बॉडीचं. 10 दिवसापासून ती बॉडी पडलेली आहे. आमच्या लहान लहान पोरं उद्या जर आजारी पडले किंवा उद्या याच्यापासून जर काही प्रॉब्लेम झाला याला जबाबदार कोण? इथं डॉक्टर नाही, आम्हाला सांगायला कोणी नाही. 1 तास झाला आम्ही इथे येऊन बसलेलो आहे, अजूनही एक जबाबदार माणूस येऊन आम्हाला काही सांगत नाही याचं काय करायचं. पण आता ती बॉडी जोपर्यंत इथून हलत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही. आणि आमची एकच मागणी की हा PM रूम इथून बंद करण्यात यावा, कारण या PM साठी जर बाकीच्या लोकांचं जर जनजीवन तुम्ही धोक्यात घालणार असाल तर हे चुकीचं आहे. सदर गोष्टीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे त्यांचे सहकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल होत त्या नागरिकांशी संवाद साधत सदर मृतदेहाची विल्हेवाट तात्काळ लावली जाईल असे आश्वासन देत सदर मृतदेहाची विल्हेवाट अमरधाम येथे लावण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील मृतदेह ठेवण्यात येणारी शीतपेटी बंद नादुरुस्त असल्याने असे प्रकार वारंवार होत असल्याचे चित्र आहे. शीतपेटीची व्यवस्था नसल्याने मृतदेह कुजून त्याची दुर्गंधी परिसरात पसरत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यांची आरोग्य धोक्यात येत आहे. आता ग्रामीण रुग्णालय प्रशासन यावर काही ठोस पावले उचलते की लक्ष्मीनगरमधील नागरिकांना अशा दुर्गंधीचा सामना करावा लागतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यादव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. जो मृतदेह ठेवण्यात आलेला होता त्याची दुर्गंधी सुटलेली होती, काय सांगणार आपण? हां बरोबर आहे. आम्ही 27 तारखेला बेवारस बॉडी आलेली होती ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि 28 तारखेला डॉक्टर नायकवडे यांनी त्याचं पोस्टमार्टम केलेलं होतं आणि आम्ही बॉडी नेण्याबाबत पोलीस प्रशासनाला पण कळवलेलं होतं, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते त्यांनी ती बॉडी नेलेली नव्हती. आता दुर्गंधी पसरल्यानंतर लक्ष्मीनगरमधील नागरिक इथं आलेले होते, आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यांनी त्वरित ॲम्ब्युलन्सची सोय करून आता त्यांनी बॉडीची विल्हेवाट लावलेली आहे. सर, शवविच्छेदन विभागामध्ये जी शीतपेटी आहे ती नादुरुस्त आहे, यावर काय पाठपुरावा चालू आहे आपला? हां, तिचा गेल्या 1-1.5 वर्षापासून शवशीतपेटी आहे, ती थोडी नादुरुस्त आहे आणि आम्ही प्रशासनाला कळवून आम्हाला ते दुरुस्त करावी किंवा नवीन शवशेतपेटी मिळावी
यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। यस 24 मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव।